आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत। घरात घडलेल्या प्रकारामुळे ईशा चिडलेली असते, अभि आणि यश सुद्धा तिला समजावत असतात। तेव्हा आपण यात नको पडायला, आई बाबांना हे सगळं बघू दे असं अभि त्या दोघांना सांगतो आणि मोठे काय म्हणतायत ते ऐकावं असंही तो बोलतो। तेव्हा आपण आईचा विचार करायला हवा असं यश बोलतो, पण ईशा काही ऐकत नाही आणि खाली निघून जाते। ती गेल्यानंतर आपण ईशाला समजवायला हवं असं यश अभिला सांगतो। दुसरीकडे संजना कोणती साडी छान दिसते असं गौरीला विचारते। मी माझ्यात लग्नात कोणती साडी नेसू असंही ती विचारत असते, पण गौरी तिच्याकडे दुर्लक्ष करते। संजना तिच्याजवळ जाऊन बसते। मेहंदी, हळद, पार्टी सगळं करणार मी, अख्ख्या जगाला ओरडून सांगणार मी फायनली लग्न करते, माझं फायनली लग्न होत आहे असं बोलत संजना खूप खुश असते। आणि तू आणि मी आपण एकाच घरात राहणार असं बोलून ती गौरीला जवळ घेते। तेव्हा गौरी खूप चिडते, तू का आली आहेस इथे, तू का आम्हाला शांतपणे जगू देत नाही, बालिशपणा का करतेस तू, आम्ही सगळे शांतपणे विचार करतोय असं गौरी बोलते। तेव्हा चूक बरोबर या पलीकडे सुद्धा काहीतरी असतं, तुम्हाला विचार करणं काय असतं हे माहीत आहे का असं संजना विचारते। तेव्हा आम्हाला बुद्धी नसेलही, पण आमच्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होऊ नये एवढं कळतं आम्हाला। आणि मी, यश, अरुंधती काकूंसोबतच राहणार, त्या जिथे असतील तिथे, तुझ्यासोबत नाही असं गौरी बोलते। तेव्हा माझं आणि अनिरुद्धचं लग्नही होणार आणि मी त्या घरी जाऊन राहणार सुद्धा असं संजना तिला सांगते। बाहेर आजी आणि अनिरुद्ध बसलेले असतात, गप्पा मारत असतात। तेवढ्यात अरुंधती तिथे चहा घेऊन येते। तेवढ्यात साखरपुडा आपण गावाला करूयात का असं आजी विचारते। तेव्हा एवढी माणसं राहू शकतील का तिथे असं अनिरुद्ध विचारतो। तेव्हा तू तिथे फोन करून विचार असं आजी बोलते। अरुंधती आजीला सहमती देते, खूप खुश होते। आजी अनिरुद्धला सुद्धा मनवते आणि आपण 15 दिवस जाऊन तिथे राहू असंही बोलते। अखेर अनिरुद्ध तयार होतो। तेव्हा आपण उद्याच निघूया असं आजी बोलते आणि अनिरुद्धला मुलांना सांगायला सांगते। दुसरा दिवस उजाडतो, सगळे गावच्या फार्म हाऊसवर येतात, सगळे खूप आनंदात असतात, घर खूप छान असतं। आजीला जुन्या आठवणी आठवतात, त्यांना सासूबाईंची आठवण येते, तिच्या डोळ्यात पाणी येतं। अनिरुद्धला सुद्धा सगळं आठवतं। सगळे घरात येतात, तेव्हा या घराला फक्त 2 खोल्या आहेत। तेव्हा एक खोली फक्त मुलींची आणि बाकीची मुलं अंगणात झोपतील असं ईशा बोलते। तेव्हा अनघाच्या घरचे आले तर कसं मॅनेज करायचं असं यश विचारतो। तेव्हा ते नंतर बघू असं अनिरुद्ध बोलतो। अरुंधती चहा करायला आत जाते। नक्की काय घडणार उद्याच्या भागात जाणून घेण्यासाठी बघत रहा आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहवर। आणि या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।